हाय नमस्कार आमच्या भावा लहान बहिणीला तर चला भावा बहिणींनो आज आम्ही निघालो होतो बरं का भाऊला काम बघायला कारण की राजू भाऊ जायचं म्हणतोय ना कामाला तसं तर आपण म्हणत होतो बरं का म्हणजे असं घरदार सोडून काही कधी कुणाचं हे झालंय का किती काय केलं तरी आपल्या गावावर यावं लागतं आपल्या गावावरच राहावं लागतं कारण की मायरू लहान आहे मायरूचं शिक्षण आलं परत तुम्हाला सांगते शाळेत जाणं हे आलं त्यासाठी तर आपण दिलता चांगला सल्ला पण राजूभाऊचं म्हणणं काय आहे की जातो मी बाहेर कामाला बघतो अजून मायरू लहान आहे मग तिथं मी काय म्हणलं आता पिंकी केलं ना राजूभाऊ केला आता राजूभाऊ आहे म्हणजे असं पण आता पिंकी कितीतरी केलं तरी म्हणजे तिला पण समजच आहे बरं का त्यात काय नाही विषय पण आता आपल्याला बी वाटते की बाबा आता बाहेर कामाला जाणार आहे ते म्हणल्यानंतर ना आपण बी बघावं तिथला एरिया कसा आहे आ, काम कसं आहे परत लहान मुलांची सुविधा आहे का म्हणजे तिथं शिक्षण आप म्हणजे आता मायरू फुडल्या वर्षी तरी म्हणजे एक अजून दोन तीन महिन्यानं किंवा चार पाच महिन्यानं बालवाडीला जाईल तिचं शिक्षण आलं त्यासाठी हे आहे का आता शहरामध्ये म्हणजे पुण्याला काम बघितलं होतं ताई होते त्यांनी बघितलं होतं बरं का पुण्याला काम त्यांना पण ती एका ठिकाणी काम नव्हतं म्हणजे असं रस्ता क्रोसी करणं काम होतं आणि शहरात जायचं म्हणजे एकाच्या जीवावर काय भागत नाही हो भाऊ बहिणींना कारण की तिथं रूम भाडं आलं परत खाण्यापिण्याचं आलं दवा पाणी आला परत बर, बऱ्याच काय अशा गोष्टी असतात की आपल्यासाठी पण तिथं खर्च पाणी करावं लागतो शहरगावात राहणं आणि इथं तर बाहेर म्हणजे कसं असतं आपलं घरही असलं तर आपलं खर्च काय वाचतो बाबा रूम भाडं वाचतं बऱ्याच काही गोष्टी अशा असतात ती वाचून जाते या आणि असं खेड्यात असलं म्हणजे तुम्हाला सांगते कालवनाला ह्याला त्याला म्हणजे असं आपण रानात गेलो कुठं काही गेलं तर घेऊन येऊ शकतो परत चुलीला जळान घेऊन येऊ शकतो आपण बरोबर आहे का नाही त्यामुळं अशा ठिकाणी राजू भाऊला काम आलेलं आहे म्हणजे असं खेडेगावामध्येच काम आलेलं आहे तर बघू आता आपल्याला बघायचं आहे ती काम कसं आहे कसं नाही तर आज निघालो होतो म्हणजे तसं तर जायचं प्लॅनिंग कारण की इथून जाणं आपल्याला म्हणजे चार चाकी आहे का नाही ही गाडी मोठी गाडी ह्याला पेट्रोल काय एवढं आपल्याला होणार नाही भरपूर पेट्रोल लागल त्यासाठी मग ती मोठी गाडीनं घेऊन टू व्हीलरवर जायचं निर्णय घेतलेला होता तर टू व्हीलरवर चालली होती तर तशी सकाळपासून निघाली होती कोण राजू भाऊ आणि दाजी निघाली होती पण आज श्रीगोंद्याची यात्रा पण आहे इथं श्रीगोंद्याची यात्रा आहे म्हणल्यानंतर पुरी ही आता पी ए हॉस्टेलवरनं इथं आलेले पी एला पण हॉस्टेलमध्ये जायचंय आता हॉस्टेलमध्ये काय हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर तिला काय कुठं बाहेर येता जाता येणार आहे का कुठंच नाही त्यामुळे इथं श्रीगोंद्याची यात्रा होती तर मग चाललं होतं पूनम यायचं ह्यांचं त्यांचं की यात्रेला जायचं हे तर म्हटलं की आता दोघं जरी गेले तर कोणतरी पाहिजेच म्हणजे असं दाजी तर तिथं लागणारच होतं पुरींला घेऊन जायला किंवा पूनम ताईला पिंकीत असे तर आणि मग झालं होतं की मग राजूभाऊवर मी जाणार होती बघणार होते तिथं काम कसं आहे कसं आहे सगळ्या सुविधा आहेत का चांगलं काम आहे का परत जे कोण दादा आहेत म्हणजे ज्यांचं काम आहे त्यांच्याशी आपण बोलून बसून आपण गेल्याश्वर बघितल्याश्वर तर आपल्याला काय कळायचंय बरोबर आहे काय आता डिसिजन जर घेतलेलाच आहे राजू भाऊनं कामाला जायचा तर त्या कामासाठी तर जाणारच आहे ती ती पण आता शेवटी कसं आहे आपला भाऊ आहे भाऊजे थोडंफार लक्ष आपल्याला पण द्यावं लागतंय भाऊ बहिणींनो सगळीकडंच की आता हाय म्हणजे कामाला जाणार आहे ते म्हणजे त्यांना बी थोडंसं आपल्याला लक्ष द्यावंच लागेल की बाबा कसं काम आहे कसं नाही एरिया चांगला आहे का काम काय आहे बरोबर आहे का है है। आता बऱ्याच म मा... बऱ्याच मला कमेंट्स आईविषयी आणि आपल्या आई ददाईविषयी येत आहेत बरं का तर मी फक्त ह्यातून ह्या व्हिडिओमधून माझं एकच उत्तर देण्याचा प्रयत्न करणार मी भावा बहिणींना आई ददाविषयी आणि आईविषयी की हजार गोष्टी जरी खोट्या असल्या तर त्यात एकतरी गोष्ट खरी असणार भावा बहिणींना एवढं समजून घ्या काय गोष्टी आता जास्त कसं आहे माहिती आहे का जास्त तर सोशल मीडियावरती मला हा विषयी काय मांडायचा नाही किंवा मला बोलायचं पण नाही काय ह्याविषयी ते ते गर था था जर गरज पडली ती पण मला बऱ्याच आपल्या भाऊ बहिणींच्या कमेंट येतात ही पण मला उत्तर देणं गरजेचं समजलं म्हणून मी देते आणि बरेच आपल्या भाऊ बी आपल्या आयुर्द्याला बऱ्याच काही बोलत आहे ती तर तुम्हाला रिक्वेस्ट करून मी सांगते भाऊ बहिणीने जर तुमच्या योग्यताईवर जर तुमचा विश्वास असेल तर जी आप म्हणजे असं बऱ्याच काही जी शब्द वापरतात येतो ना आपल्या आयुर्दासाठी तर मी तर म्हणणार आहे शेवटी की नका तुम्ही काय गोष्टी समजून घ्या व्हिडिओमधनं तुम्हाला काय समजते ह्याच्यावर बघा आणि त्यानंतर न तुम्ही बोला आता कसं आहे आहे का आईला झालं किंवा आविदला झालं जर ती मुद्दा मांडायचा असलेला त्यांना व्यवस्थित मांडायला आलं नाही तर मुद्द आणि ती व्हिडिओ मी पण बघितलं म्हणजे मी व्हिडिओ बघितलं म्हणजे आता आपल्या ताईचं असं झालं तर म्हणाल्यानंतर ते मी लगेल की व्हिडिओ नाही बघितलं मला वाटतं की मी आ, काल संध्याकाळी काहीतरी का मी व्हिडिओ बघितलेला आहे ते बघितलं त्यानंतर मला उत्तर देणं म्हणजे नाही योग्य वाटलं पण सगळी भाऊ बहीण मला काय माहिती की आहे तू आवी ददादाला आईला पण बोल ह्या विषयावर तर मी तर ह्या विषयावर नाही काय बोलली बरं का पण बघू पुढं पण आता जी सोशल मीडियावरती चाललं आहे की बाबा आवी ददाचं लग्न झाल्यानंतर ना बराच आवे ददा बोलतोय असं तसं चल चला तुम्ही महागंत आवी दादाला बघितलेलं आहे इथून पुढे बघताय म्हणजे कसं आहे तुमचं त्यात कस चुकी नाही भाऊ बहिणी जी तुम्हाला दिसतं ह्यावर तुम्ही बोलता बरोबर असो जे काय असेल ते मग मी फक्त तुम्हाला एकच उत्तर देण्याचा प्रयत्न करणार नाही एकच उत्तर देणार आमच्या भाऊ बहिणींना की मी एवढंच उत्तर देणार हजार गोष्टी जर असल्या असल्यानं त्यात एक तरी गोष्ट खरी असेल मग ती गोष्ट काय खरी आहे काय खोटं आहे तुम्ही शोधून काढा नक्कीच आणि त्यावरती तुम्ही बोला आणि अजून मला असं पण भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की योग्यता तू दाजींना दाजींना आणि मुलींना ऐवजी तू तु तुझ्या बहिणीला सांग तिला समजव तिला राग भरपूर आहे ती भरपूर ओर करते भरपूर हे करते तर भावा बहिणी नका ज्यावेळेस मी इकडे येणार होते ना त्यावेळेसच मी तुम्हाला काय सांगितलं होतं जास्तीत जास्त मी ताईला बी काय बोलू शकत नाही आणि दाजीला बी काय बोलू शकत नाही राजू भाऊ झालं मी झालं आम्ही जास्तीत जास्त दोघांना बी बोलू शकत नाही फक्त जे आपलं चांगलं सांगण्याचं सा काम आहे हे आपण करू शकतो आणि तीच आपण काम केलं आता कालचं प्रकरण तुम्ही बघितलं प्रकरण म्हणजे कसं ती होऊन जातं रागामध्ये त्यात मग आपण राजूभाऊनं समजावलं मी समजावलं पिंकीनं बी समजावलं काही गोष्टी त्यामुळं थोडंसं झाल्यानंतरनं बसलो आम्ही थोडंसं बोललो बसलो थोडं त्यांच्या बिडोक्यात आलं म्हणजे कसं राग आणि भिकमाग रागामध्ये काय गोष्टी होऊन जा जातील ना समजून जात नाही आपल्याला भाऊ बहिणींना रागामध्ये अशा बऱ्याच काही गोष्टी होऊन जातात की ती समजत नाही आपल्याला असं आता तुम्हाला सांगते पिंकीचं इकडे यायचा उद्देश म्हणजे आता ती एक तुम्हाला सांगते आता पूनम पुनमताचीकडं भांडणं झाली त्यामुळं राजूभाव आणि पिंकी आली तर पिंकी आली म्हणल्यानंतरनं तुमचं बी ती म्हणणं आहे की बाबा ती भांडणासाठी आलेली आहे ताईच्या इकडं आणि जी आई नावे तर तिकडं बोलली ना ती हा विषय सोडून अजून काही असल आणि ती विषय तर आपल्याला म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये तर जास्त घ्यायचा नाही किंवा काहीच नाही हो बघा का? आपण पिंकीला बी सांगितलं भाऊला बी सांगितलं समजून परत आवी दादा संघ आणि विद्या संघ बी माझं बोलणं झालेलं आहे त्यांना बी सांगितलं पण आई संघ माझं काय बोलणं झालं नाही कारण की आई कुठेतरी बाहेर गेलेली होती तर हो का आपण सोशल मीडियावरती आहे आपण आपल्या ह्यानं व्हिडिओ बनवतो बरोबर आहे का नाही आपण व्हिडिओ बनवतो त्यात तुम्हाला जे काय दिसतं ह्या जेवर तुम्ही बोलता भाऊ बहिणींना आणि काय कंटेंट माझं तर हेच आहे की कुणाचं नाव गोष्ट न ना घेऊन आपलं जे काय असं जरी आपण तुम्हाला सांगते जरी चांगल्या पद्धतीनं नाव घेतलं तरी पण राग येणार वाईट पद्धतीने नाव घेतलं तरी पण रागायचं येणार बरोबर आहे का म्हणून जे आपलं हेतू आहे आपण करत राहायचं जे आपलं काय असेल हे दाखवत राहायचं आता बरंच की बाबा खाण्याचं व्हिडिओ दाखवलं किंवा काय दाखवलं तरी होतं जे आपल्याकडं कंटेंट आहे आपण दाखवतच राहायचं त्यात काय विषय नाही आणि राहिला पूनमताईच्या दाजींच्या भांडणाचा विषय तर आता किती केलं तर काय आता तीन मुली बाळे आहेत ही होणार आहे का भाऊ बहिणींना तुटणार आहे का

दाजींना समजून सांगितलं पूनम ताईला सांगितलं नाही का आपण सुद्धा समजून सांगितलं आहे आणि जास्तीत जास्त दाजींपेक्षा आप मी आणि राजूभाऊ पूनमताईला जास्त बोललेलो आहे कारण की ती आपली बहीण आहे आपण तिला जर काही गोष्टी बोलल्या तर ती हे करून जाईल पण आपण दाजींना जास्त सहसा बोलू शकत नाही म्हणून आपण काही बोलू शकत नाही पण त्यांनी दोघांनीही समजून घेतलं आणि राहिला विषय आवेदनाचा नाहीचा ते पण त्यांनी व्हिडिओ काढला पण त्यांना जे मुद्दा मांडायचं होतं ही व्यवस्थित त्यांना मुद्दा मांडाय आलं तर म्हणून त्यामुळे तुम्ही पण त्यांना जास्त बोलताय पण हा आता आवे दादा बी त्यांच्या त्याला लागलेला आहे ह्यातूनच आपल्याला समाधान आहे भाऊ बहिणींना लागलं ला थांब जाऊ दे बसीत लागलं ला का नुसतं नुस्त। मामा माला म्हणावं लागलं मला मामांना कॉल करून गुणाचं लिकरू आहे लेगुनाचं लिखरू आहे हे का नाही भाऊ बहिणींना कोणाकोणाला आवडते मयूर सांगा मला नक्की कमेंटमध्ये तर चला जरी काय माझं चुकलं असेल व्हिडिओमधून तर मी मनापासून माफी मागत तुम्हाला सर्वांची घ्या सगळी नाको आपली काळजी बाय बाय